श्री गणेशाय नमः। स्त्रियांनी मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी चुकूनही आपले केस धुऊ नयेत किंवा डोक्यावरून पाणी घेऊ नये। हो श्रोते हो, ज्या माता भगिनी आहेत त्यांनी मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी अंघोळ करताना डोक्यावरून पाणी घेऊ नये, आपले केस भिजवू नयेत। या पाठीमागे भारतीय शास्त्र काय सांगते, तसेच विज्ञान जे आता सध्या मॉडर्न सायन्स आहे ते काय सांगते याविषयी, या दोन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत, जेणेकरून यांना अंधश्रद्धा वाटते ही त्यांचे डोळे उघडतील। श्रोते हो, मासिक पाळी येणे ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यावश्यक बाब आहे। मासिक पाळीमुळे प्रत्येक स्त्रीचे शरीर शुद्ध बनते, तसेच मानवाची जी उत्पत्ती आहे, प्रजनन क्षमता जी आहे, ती वृद्धिंगत होण्यासाठी मासिक पाळी आवश्यक असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। मात्र या मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी आपण चुकून देखील डोक्यावरून पाणी घेऊ नये, कारण असे जर आपण पाणी डोक्यावरून घेतले, केस जर धुतले भिजवले, तर त्यामुळे त्या स्त्रीला वेडसरपणा येऊ शकतो। हो श्रोते हो, स्त्रीला वेडसरपणा येऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री जर अशा स्त्रीने रात्री डोकं धुतलं, तर त्यामुळे जो रक्तस्राव आहे, मासिक धर्मामध्ये होणारा रक्तस्राव, या रक्तस्रावामध्ये वृद्धी होऊ शकते, रक्तस्राव वाढू शकतो आणि परिणामी त्या स्त्रीमध्ये कमजोरी, थकावट येऊ शकते आणि नंतर ती स्त्री दुर्बल बनते, आजारी पडते। आणि म्हणूनच रात्री देखील डोक्यावरून पाणी घेणे हे धर्मानुसार निषिद्ध मानण्यात आलेले आहे। श्रोते हो, आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत, आपली जी आजी आहे, पणजी आहेत, त्यांनी या ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या असतीलच, त्या रागाने का होईना आपण त्या ऐका, त्याचे पालन करा, कारण या पाठीमागे जे सायन्स आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। श्रोते हो, माता भगिनींनो, याविषयी विज्ञान असे सांगते की मासिक धर्मादरम्यान आपल्या शरीराचे जे तापमान आहे ते कमी होता कामा नये। लक्षात घ्या, हे विज्ञानाने मान्य केले आहे की जर मासिक धर्मादरम्यान आपले तापमान, आपल्या बॉडीचे तापमान जर कमी झाले, आपल्या शरीराचे तापमान कमी झाले, तर त्याचा विपरीत परिणाम हा त्या स्त्रीच्या गर्भाशयावरती होतो। हो, आणि अशा या गर्भावरती झालेला विपरीत परिणाम नंतर पुढे जाऊन गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम्स निर्माण करतो, म्हणजे अशा स्त्रीला पुढे जाऊन गर्भधारणा होऊ शकत नाही, अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात, मूलबाळ होत नाही अगदी साध्या भाषेत। आणि म्हणूनच असा जो हा परिणाम आहे तो अगदी ऋषी मुनींनी आपल्या फार पूर्वीच पुरातन काळात जाणला होता, त्यामुळे त्यांनी पहिल्याच त्यावेळेसच डोक्यावरून पाणी घेऊ नका, आपल्या शरीराचे तापमान कितीतरी कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणूनच त्या बाळाच्या गर्भाशयावरती होतो आणि प्रजननासाठी अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात। तर श्रोते हो, हे आहे या पाठीमागचे सायन्स। आणि म्हणूनच मी तुम्हाला मागे देखील सांगत आहे व्हिडिओंमध्ये की भारतीय शास्त्र, भारतीय परंपरा, भारतीय रूढी या विज्ञानावरतीच अवलंबून आहेत, असलेल्याच आहेत, याला विज्ञानाचा पाठिंबा आहेच, या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच बनवलेले आहेत। तर श्रोते हो, मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, मैत्रिणींना शेअर करा। भगिनींनी आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। ब्युटीचे व्हिडिओ शेअर न करता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। बऱ्याच भगिनी असतात की ब्युटीचे जे टिप्स असतात त्याचे व्हिडिओ शेअर करत बसतात, तर हा देखील व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून आपल्या भगिनींना, मैत्रिणींना याचा फायदा होईल आणि त्यांच्याकडून अशा चुका होणार नाहीत। तसेच सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवार